काल 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस गारपिटीने व वादळी पावसाने मोठा शेतीच्या पिकांचं नुकसान झालं आहे. धुळे, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये कांदा शेती, द्राक्ष शेती व इतर शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचं करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे. या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने तत्काळ पंचनामे करावे व अति तातडीची मदत शेतकऱ्यांना द्यावी. या कालच्या एका दिवसाच्या पावसामध्ये शेतकऱ्यांचं इतकं भयंकर नुकसान झालं आहे की संपूर्ण हंगाम वाया गेलेला आहे. आज शेतकऱ्यांकडे जर बघाल तर अतिशय काबाडकष्टाने व दुष्काळी परिस्थितीमध्ये उभे केलेले पीक या एका दिवसाच्या पावसाने, अवकाळीने, गारपिटीने याचं 100% नुकसान झालं आहे. याच्यामध्ये कुठल्याही अटी शर्ती न लावता राज्य सरकारने अति तातडीची मदत शेतकऱ्यांना करावी. त्याचबरोबर ही मदत करत असताना कुठल्याही प्रकारे भेदभाव न होता याच्यामध्ये दिरंगाई केली जाणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.